नमस्कार, पुनः एकदा सर्वांचं थ्रस्ट ऑफ क्युरियोसिटीमध्ये स्वागत आहे. आज मी जी कविता घेऊन आलेलो आहे ती आहे फंडामेंटल फोर्सेस, म्हणजेच मूलभूत जी बलं आहेत त्यांच्यावर. चला तर मग सुरू करूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, फंडामेंटल फोर्सेस हे विभागलेले चार प्रकारे शास्त्राने. सो जे बेसिक फंडामेंटल फोर्सेस आहेत, मूलभूत बले जी आहेत, ती चार प्रकारे, त्याचे जे मेन टाईप आहेत ते चार आहेत: ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. आणि ते आपण या कवितेच्या माध्यमातून त्याच्या काही प्रॉपर्टीज बघूयात. वाढता अंतर घटते बलते व्यस्त अंतराच्या वर्गाने, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि ग्रॅव्हिटेशनल हा नियम पाळते नेमाने. सो काय बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे जे दोन फोर्सेस आहेत ते इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतात. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय? तर आर वाढला तर आर स्क्वेअरनुसार त्यांचा फोर्स कमी होतो. म्हणजे जर अंतर दुप्पट केलं तर फोर्स हा चार पटीनं कमी होतो, अंतर तिप्पट केलं तर फोर्स हा नऊ पटीनं कमी होतो. तर ग्रॅव्हिटेशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे दोन्ही फोर्सेस जे आहेत ते दोन्ही फोर्सेस हा इन्व्हर्स स्क्वेअरला उभे करतात. व्यस्त म्हणजे काय? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. डिनॉमिनेटरला जेव्हा छेदामध्ये एखादी क्वांटिटी येते तेव्हा आपला जे प्रपोर्शन आहे, जे प्रमाण आहे, त्याला आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. बरोबर. सो वाढता अंतर घटते बलते, घटते म्हणजे कमी होते, घटते बलते व्यस्त अंतराच्या वर्गाने, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि ग्रॅव्हिटेशनल हा नियम पाळती नेमाने. स्ट्रॉंग फोर्स हा असे स्ट्रॉंग परी रेंज तयाची फार कमी, न्यूक्लियॉन्स ना घट्ट बांधण्या न्यूक्लियस मध्ये येतो कामी. न्यूक्लियॉन्स म्हणजे आहे जे प्रोटॉन न्यूट्रॉन जे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात त्यांना एकत्र ठेवण्याचं काम हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स करतो. ठीक आहे. स्ट्रॉंग फोर्स हा असे स्ट्रॉंग फरी रेंज त्याची फार कमी. रेंज म्हणजे काय? त्याचा एरिया, तो किती अंतरावरती फोर्स अप्लाय करणार आहे तो काय आहे? खूप लहान आहे. म्हणजे न्यूक्लियस, ॲटमचा जो न्यूक्लियस असतो तेवढ्याच आकाराचा, तेवढ्याच आकारामध्ये ह्याची रेंज आहे, तो तेवढ्याच अंतरापर्यंत फोर्स अप्लाय करू शकतो. वीक फोर्स हा असे वीक परी. वीक फोर्स जो आहे तो वीक, वीक म्हणजे काय? नावातच आहे, वीक म्हणजे दुबळा आहे. ठीक आहे. वीक फोर्स हा असे वीक परी काम करतो नेटाने, याच्यामुळेच बाहेर पडती अल्फा बीटा गॅमा किरणे. तुम्हाला 12वीला रेडिओ ॲक्टिव्हिटी नावाचा चॅप्टर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की एका न्यूक्लियसमधून अल्फा बीटा आणि गॅमा किरणं बाहेर पडत असतात. तर त्याचं जे कारण आहे, त्याचं कारण काय आहे? तर वीक न्यूक्लिअर फोर्स हे आहे. ग्रॅव्हिटी ही वीक, वीक होणं. नावात जरी वीक फोर्स वीक असलं तरी ग्रॅव्हिटी ही त्याच्यापेक्षा देखील वीक आहे, त्यापेक्षा देखील त्याचा फोर्स आहे हा कमी आहे. ग्रॅव्हिटी ही वीक, वीक होऊन चुंबकाहुनी वीकचिते, ग्रॅव्हिटेशन दोन वस्तूतील गुरुज आहे परिक्षेत्राने. आता इथं बघा, ग्रॅव्हिटेशनला मराठीमध्ये गुरुत्व बल असं म्हणतात आणि गुरु या शब्दाचा असा अजून एक अर्थ आहे मोठा. तर गुरुत्व बल जे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, त्याचा फोर्स जरी कमी असला तरी देखील त्याची रेंज जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. त्याला आपण इन्फायनाईट रेंज म्हणतो, की दोन वस्तू कितीही अंतरावरती असतील तरी त्या दोन वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असणारच आहे. भरती ओहोटी सागराची, भ्रमणे मोठी ग्रह गोलांची, कामे अशी ही ग्रॅव्हिटेची आहेत मोठी मजे मजेची. म्हणजे भरती होटी होती आहे, ग्रह हे ताऱ्याभोवती फिरत आहेत, हे सगळं कशामुळे होतंय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच होत आहे. वरती जाणाऱ्या वस्तूला खाली खेचते वसुंधरा. आपण बघितलंय प्रोजेक्टाईल मोशनमध्ये वरती फेकलेली वस्तू खाली येते, काय येते? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग काय म्हणते वसुंधरा? म्हणजे काय? पृथ्वी आहे. वरती जाणाऱ्या वस्तूला खाली खेचते वसुंधरा, जीवन झाले सुसह्य जगते गुरुत्व बलाची अशी कृपा. सुसह्य का झाले बघा? समजा गुरुत्व बलच नसतं, ग्रॅव्हिटीच नसती, तर काय झालं असतं? उडी मारली की
पृथ्वीवरून बाहेर चंद्रावरती, चंद्रावरून मंगळावरती कुठंही आपला जाता आलं असतं. पण पाणी राहिलं नसतं, झाडं झुडपं ही उगवलीच नसते, मातीच राहिली नसते, सगळंच बाहेर फेकलं गेलं असतं. ग्रॅव्हिटेशनमुळं हे सगळं धरून ठेवलं जाते आणि त्यामुळं एका अर्थानं आपण असं म्हणू शकतो की ग्रॅव्हिटेशन असल्यामुळंच आपल्याला सजीव सृष्टी ही पृथ्वीवरती बघायला मिळते. चुंबकत्व हे तीव्रतया हुन, ग्रॅव्हिटेशनपेक्षा चुंबकत्व जे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये दोन प्रकार असणार पुन्हा, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. तर जरी मी चुंबकत्व म्हणत असलो तरी सेम मॅग्नेटिक प्रमाणेच इलेक्ट्रिक फोर्स देखील हा स्ट्रॉंग असणार आहे. चुंबकत्व हे तीव्रतया होणं, तया होणं म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे कशापेक्षा जास्त मोठं आहे, तर ग्रॅव्हिटेशनपेक्षा त्याचा स्ट्रॉंग आहे. चुंबकत्व हे तीव्रतया होणं, क्षेत्र ही कमी नसे मुळे, म्हणजे ग्रॅव्हिटीपेक्षा स्ट्रॉंग पण आहे आणि त्याचा रेंज पण कमी नाही आहे. ठीक आहे, रेंज पण त्याची खूप आहे, क्षेत्र म्हणजे रेंज आहे, ती पण त्याची जास्त इन्फायनाईट आहे. जसं आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये सांगितलं की दोन मास जर खूप लांब असेल तरी देखील त्यांच्यात फोर्स असणार आहे, त्याच पद्धतीनं समजा दोन चार्जेस असतील तर त्या दोन चार्जेसवरचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तो ते कितीही अंतरावरती असतील, कितीही लांब असतील तरी देखील तो असणारच आहे. चुंबकत्व हे तीव्रतया होणं म्हणजे ग्रॅव्हिटीपेक्षा, क्षेत्रही कमी नसे मुळे, वीजही मिळते याच्यापासून चुंबकाची किमया ज्ञारी. चुंबकापासून आपल्याला वीज मिळते हे पण तुम्ही शिकलेला असाल किंवा आपल्याला ते शिकायचं आहे पुढं. विरुद्ध ध्रुवांना आकर्षण, समान ध्रुवांचे प्रतिकर्षण, आकर्षण तर सर्वच करती ओळख याची प्रतिकर्षण. आकर्षण म्हणजे काय? अट्रॅक्शन. आणि प्रतिकर्षण म्हणजे रिपल्शन. तुम्ही जर बघितलं मॅग्नेटचे जर दोन सेम पोल एकमेकांच्या जवळ आणले तर ते काय करतात, एकमेकांना दूर करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण रिपल्शन किंवा प्रतिकर्षण असं म्हणतो. ग्रॅव्हिटीमध्ये बघा अट्रॅक्शन आहे, दोन वस्तू एकमेकांना ओढतायत. चुंबकामध्ये देखील काय आहे, समजा दोन विरुद्ध ध्रुव असतील, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतील, तर ते देखील एकमेकांना अट्रॅक्ट करतात. पण मॅग्नेटिझम किंवा इलेक्ट्रिक फील्ड यांचं जी ओळख आहे ती अट्रॅक्शन नसून ती रिपल्शन आहे. कारण बाकीचे काय करतात, ग्रॅव्हिटेशनमध्ये असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्समध्ये असतील, हे काय करतात, अट्रॅक्शन करतात. पण मॅग्नेटिझम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे असे आहेत की त्याच्यामध्ये अट्रॅक्शन पण आहे आणि रिपल्शन पण आहे, त्यामुळं बाकीपेक्षा हा वेगळा का आहे, तर ह्याच्यामध्ये रिपल्शन आहे. चुंबकत्व हे नाही केवळ लोहकणातील आकर्षण, मनासही ते मोहित करते असे त्याचे वेगळे पण. चार बले ही शास्त्र जगाचे शिका मुलांनो बारकाईने, शास्त्र आचरा जगण्यामध्ये काळ घालवा हर्षाने. आतापर्यंत मी एक्सप्लेन थोडंफार करत गेलो, आता मी पूर्ण एकदा कविता पहिल्यापासून न एक्सप्लेन करता म्हणत जातो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, फंडामेंटल फोर्सेस हे विभागलेले चार प्रकारे शास्त्राने. वाढता अंतर घटते बलते व्यस्त अंतराच्या वर्गाने, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि ग्रॅव्हिटेशनल हा नियम पाळती नेमाने. स्ट्रॉंग फोर्स हा असे स्ट्रॉंग परी रेंज त्याची फार कमी, न्यूक्लियॉन्स ना घट्ट बांधण्या न्यूक्लियस मध्ये येतो कामी. वीक फोर्स हा असे वीक परी काम करतो नेटाने, याच्यामुळेच बाहेर पडती अल्फा बीटा गॅमा किरणे. ग्रॅव्हिटी ही वीक वीक होऊन चुंबकाहून वीकचते, ग्रॅव्हिटेशन दोन वस्तूतील गुरुच आहे परिक्षेत्राने. भरती ओहोटी सागराची भ्रमणे मोठी ग्रह गोलांची, कामे अशी ही ग्रॅव्हिटीची आहेत मोठी मजे मजेची. वरती जाणाऱ्या वस्तूला खाली खेचते वसुंधरा, जीवन झाले सुसह्य जगती गुरुत्वबलाची अशी कृपा. चुंबकत्व हे तीव्रतया हुन क्षेत्रही कमी नसे मुळी, वीजही मिळते याच्यापासून चुंबकाची किमया भारी. विरुद्ध ध्रुवांना आकर्षण, समान ध्रुवांचे प्रतिकर्षण, आकर्षण तर सर्वच करती ओळख याची प्रतिकर्षण.
चुंबकत्व हे नाही केवळ लोह कणातील आकर्षण, मनास ही ते मोहित करते असे त्याचे वेगळेपण। चार बले ही शास्त्र जगाचे शिका मुलांनो बारकाईने, शास्त्र आचरा जगण्यामध्ये काळ घालवा हर्षाने। धन्यवाद। तुम्हाला कविता आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर वाटत असेल की विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होईल तर नक्की शेअर करा। धन्यवाद।